तर मित्रांनो, मी के जी कप्ते, प्रशिक्षक, प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी शासनाने जे व्यापाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी आणि ग्राहकांसाठी या सर्वांचा विचार करून जे एक नवीन सर्क्युलर आणलेलं आहे त्याची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझं एकमेव चॅनल जे तुम्हाला उद्योगाच्या आणि उद्योगाशी संबंधित असलेल्या प्रत्येक बाबीची माहिती तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर मित्रांनो, चला बघूया काय आहे नेमकं सर्क्युलर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलाही अन्न प्रक्रिया उद्योग किंवा फूड प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटी, एखादी हॉटेल्स किंवा कुठल्याही अन्न पदार्थाशी निगडीत एखादी व्यवसाय करायचा झाला तर आपल्याला लागतं ते लायसन्स. आणि ते लायसन्स कोणाचं? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण FSSI लायसन्स म्हणतो. तर ह्या FSSI एक नवीन जे नियम बनवलेला आहे, एक सर्क्युलर काढलेला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी हे सर्क्युलर लागू झालेलं आहे. आणि ते सर्क्युलर म्हणजे काय आहे तर मित्रांनो, तर डायरेक्शन रिगार्डिंग डिस्प्ले ऑफ डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड बेस्ट बिफोर डेट इन केस ऑफ स्वीट्स. आपल्याकडे जे स्वीट मार्ट आहे, जे दुकानं आहेत जिथं स्वीट विकलं जातं, ज्याला आपण थोडक्यामध्ये स्वीट मार्ट म्हणतो, किंवा जिथं फरसान आणि स्वीटचे दुकानं आहेत, अशा दुकानामध्ये जे स्वीट विकले जातात, म्हणजे जे अन्न पदार्थ, जे गोड पदार्थ विकले जातात, आपल्याला माहिती आहे त्यांच्या त्या डिस्प्लेमध्ये समोर जे काचाचे डिस्प्ले असतात त्या ट्रेमध्ये हे सगळे स्वीट ठेवले जातात. जसं पेढा आहे, कलाकंद आहे, बर्फी वगैरे, हे सगळे स्वीट जे दुधापासून तयार केलेले असतात हे स्वीट ठेवलेले असतात. पण हे कधी बनवलेले आहेत आणि हे कधीपर्यंत टिकणारे आहेत याची आपल्याला माहिती नसती नव्हती. किंवा आपण त्यांना विचारतो दुकानात गेल्यावर हे फ्रेश आहे का, ते सांगतात आपल्याला फ्रेश आहे, पण याचं प्रमाण काय? म्हणून आता शासनाने एक नवीन नियम बनवलेला आहे आणि ती ऑर्डर तुमच्यासमोर जी दाखवत आहे ती म्हणजे त्या ट्रेवर, म्हणजे जे खुल्लं जे पॅकमध्ये असतं त्याच्यावर तर तारीख लिहिलेलीच असती, मॅन्युफॅक्चरिंग डेट असती आणि एक्सपायरी डेट असती. पण जे खुल्लं आहे, खुल्लं ठेवलेलं आहे, जे आपण वजन करून पॅकेटमध्ये पॅक करून घेतो नंतर, किंवा डब्यात घेतो, किंवा त्यांचे जे छोटे कार्ड पंचिंग बॉक्सेस असतात त्यात पॅक करून देतात आपल्याला, पण डिस्प्लेमध्ये जे मांडलेले असतात ट्रेमध्ये ठेवलेले, तर त्यांना आत्ता या नवीन सर्क्युलर प्रमाणे 1 ऑक्टोबर 2020 पासनं त्या ट्रेवर जिथं हा वस्तू ठेवलेला आहे त्या ट्रेवर बेस्ट बिफोर डेट, म्हणजे ह्या तारखेच्या आधी हे चांगलं आहे, या तारखेपर्यंत हे चांगलं आहे, म्हणजे बेस्ट बिफोर डेट हे लिहिणं आता बंधनकारक आहे. ही हा कायदा 1 ऑक्टोबर 2020 पासनं लागू झालेला आहे. मित्रांनो, हे सर्क्युलर हेच सांगतं, एक तर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग किंवा बेस्ट बिफोर डेट, म्हणजे या तारखेच्या आधी पर्यंत याला वापरू शकतो हे चांगलं आहे, हे त्या ट्रेवर लिहिणं कंपल्सरी आता शासनाने केलेलं आहे. जे कोणीही FBO म्हणजे फूड बिझनेस ऑपरेटर, म्हणजे फूड म्हणजे अन्न पदार्थाशी बिझनेस करणारे जे ऑपरेटर आहेत, म्हणजे अन्न पदार्थाचा जो व्यवसाय करतात, त्या लोकांना आता बेस्ट बिफोर डेट लिहिणं कंपल्सरी केलेलं आहे. मित्रांनो, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग विच शेल बी प्युअरली व्हॅलेंटरी अँड नॉन बाइंडिंग. आता ह्या सर्क्युलरमध्ये आणखी एक मुद्दा जो सांगितलेला आहे की डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तयार केलेली तारीख लिहिणं बंधनकारक नाही आहे, हे व्हॉलंटरीली लिहिला तर खूपच चांगला आहे, पण बेस्ट बिफोर डेट म्हणजे या तारखेपर्यंत हे चांगलं आहे हे मात्र आता त्या ट्रेवर लिहिणं ह्या सर्क्युलरद्वारे शासनाने कंपल्सरी केलेलं आहे. हे याच्याबरोबर आता हे बेस्ट बिफोर डेट लिहित असताना कुठले मार्गदर्शक तत्वे त्या व्यापाऱ्यांनी वापरायचे आहेत? तर सेफ्टी ऑफ ट्रॅडिशनल मिल्क प्रॉडक्ट विच इज अवेलेबल ऑन FSSAI वेबसाईट, म्हणजे FSSAI वेबसाईटवर प्रत्येक अन्न पदार्थाच्या बाबतीमध्ये स्वीट त्यातल्या त्यात स्वीटच्या बाबतीमध्ये हा ऑर्डर असल्यामुळं या स्वीटच्या बाबतीमध्ये प्रत्येक प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये एक ज्याला म्हणतो आपण एक मार्गदर्शक तत्व दिलेली आहे, त्या तत्वाला अनुसरून त्याप्रमाणे
आपल्याला ह्या दुकानामध्ये त्या ट्रेवर हे लिहिणं कंपल्सरी केलेलं आहे मित्रांनो. हे आता 1 ऑक्टोबरपासून लागू झालेलं आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या गोष्टीची कल्पना असणं गरजेचं आहे, त्यांनी पाहावं. आणि सर्व ग्राहकांनी जे कोणी स्वीट खरेदी करायला जातात त्यांनी ह्या नियमाचं आपण हा नियम आहे तो माहिती करून घ्यावा. आणि त्याप्रमाणे त्या ट्रेवर ते लिहिलेलं आहे हे बघून मग ते किती ताजं आहे याप्रमाणे आपण खरेदी करायला हरकत नाही. तर मित्रांनो, हे एक चांगलं ऑर्डर, चांगलं ज्याला म्हणतो आदेश सरकारने आत्ता दिलेला आहे, जो ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा त्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण त्यांनाही उद्या चालून ज्या काही अडचणी होत्या त्या त्यातनं ते आरामशीर बाहेर पडू शकतात. म्हणून आपण तारीख बघून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा माझं चॅनल ई कप्ते. सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ज्यामुळे तुमच्याकडे ही सगळी माहिती आपोआप पोहोचेल. धन्यवाद मित्र.